हॅलो, कसे आहात सर्वजण? आशा आहे सर्वजण खूप खुश असाल. तर काहीतरी छान विषय आज मी घेतला आहे, पण या विषयावर तुम्ही सर्वजण विचार करायचा आहे आणि मुळात तो आपल्या आयुष्यात अंमलात आणायचा आहे. तर हा माझा लेख दिवाळी विशेषांक 2023 साप्ताहिक गावचा सरपंच मौजे अवरनाळ यामध्ये आला होता. याशिवाय linkmarathi.com वर देखील हा माझा लेख प्रसारित झाला होता. तर आज एक प्रवास सांगत आहे एका व्यक्तीचा, त्यावरून तुम्हीही तुमचा प्रवास अभ्यास करू शकता, त्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधू शकता, त्यावर चिंतन करून मार्ग शोधू शकता. हो, नक्कीच आठवतं का तुम्हाला थॉमस एडिसन काय म्हणाले होते? बिजली के बल्ब के आविष्कार में कड़ी मेहनत करनी पड़ी थी. बल्ब बनाने में 10,000 बार से अधिक बार असफल हुए, जिस पर उन्होंने कहा, मैं कभी नाकाम नहीं हुआ, बल्कि मैंने 10,000 ऐसे रास्ते निकाले जो मेरे काम के नहीं आ सके. अशीच एक गोष्ट आहे सोमनाथ नावाच्या व्यक्तीची. कर्नाटकातील एका मोठ्या गावात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती जेमतेम. लहानपणापासून आई वडिलांसोबत दादांसोबत कष्ट करत करत शिक्षण पूर्ण केले. नोकरी करत करत उदरनिर्वाह करत आपले आयुष्य समाधानी जगत होते. परंतु काही राज्यसीमा मतभेदांमुळे तीही नोकरी त्यांना गमवावी लागली. पुन्हा नव्याने उभारी करण्याचे सामर्थ्य एकवटणे म्हणजे प्रथम मनाची तयारी करणे आहे, त्या परिस्थितीला सामोरे जाणे असते. प्रयत्नांनी त्यांनी एक चांगली नोकरी पुन्हा मिळवली. पुन्हा का मिळकतीची चिन्ह आशात्मक दिसू लागली. पण म्हणतात ना, कधी कधी वेळ ही खूप खराब असते. अशीच परिस्थिती त्यांच्यावर ओढवली. पुन्हा ती नोकरी संकटात आली. किती मोर्चे केले, किती सभा भरवल्या, तरी काही केल्या कामगारांना योग्य तो न्याय मिळत नव्हता. शेवटी तीही नोकरी हातून निसटली. आता काय करावं? पुन्हा प्रश्न. आई वडिलांना सांभाळणे, घर सांभाळणे, मुलाच्या शाळेची फी भरणे, एक नोकरी आयुष्यात खूप बदल घडवून आणते. हे तुमच्या आमच्या सर्वांच्याच बाबतीत घडतं, यात काही नवीन नाही. पाय हळूहळू व्यवसायाकडे वळू लागले. काही कालावधी गेला, चहाची टपरी कोल्हापूर शहरात चालवून पहिला प्रयत्न सुरू केला. त्यात नाश्त्याचे पदार्थ आणि इतरही काही खाद्यपदार्थांचे प्रयत्न केले. प्रयत्न काही थांबवले नव्हते, प्रयत्न सुरूच होते. सोमनाथ यांनी समाज सुधारक गाडगेबाबा यांच्यावर कविता करून लोकांच्या मनावर एक वेगळी छाप निर्माण केली. परंतु मनासारखा व्यवसाय तिथेही चालू शकला नाही. अशावेळी बहुतेक जण वैचारिक पातळीवर शांत होऊन जातात, मनात वेगवेगळे विचार आणि डिप्रेशन मध्ये निघून जातात. पण यांनी पुन्हा नवीन प्रयत्न, पुन्हा नवीन काहीतरी शिकणे, त्यातून घडणे हाच मार्ग निवडला. वेगवेगळे प्रयोग करत राहिले. त्यांचे मोठे बंधू अमोल ही नेहमी येणाऱ्या अडचणीत त्यांच्या सोबत असत. पूर्ण परिवार सोबत असे. असेच दिवस जात होते. काट्यातून पाय ठेवत मार्गक्रमण चालू होते.
रोजचे नवीन प्रयोग न डगमगता तिथून त्यांनी नवनवीन व्यवसाय पद्धती अवलंबल्या. काहींमध्ये अपयश आले तर काहींमध्ये नवीन शिकण्यास मिळत होते. अशा वातावरणात नवीन प्रवास सुरू झाला तो म्हणजे गावोगावी बेकरी प्रॉडक्ट्स पोहोचवत पोहोचवत शून्यातून विश्व निर्माण केलं. ही काही साधी सुधी गोष्ट नाही. त्यातही त्यांनी नवीन नवीन कला शिकल्या, त्या अवगत केल्या. एक व्यावसायिक होण्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत यांचा पुरेपूर अभ्यास केला. त्यात ते यशस्वी झाले. केवळ तेच नाही, घरातील प्रत्येक व्यक्तीला यशस्वी केलं. फक्त व्यवसायच ना केला असे नाही, त्या दोघांनी गावोगावी जाऊन लोकांच्या मनात आपली एक सुंदर प्रतिमा निर्माण केली. प्रामाणिकपणा आणि समाधानाची छाप सोडली. हे काही प्रत्येकाला अवगत होतं असातला भाग नाही. वेळेनुसार कलेनुसार त्या प्रत्येक गोष्टी घडत जातात, होत जातात. काही वेळेनंतर या व्यवसायासोबतच पुन्हा एकदा नव्याने पिठगिरण व्यवसायास प्रारंभ केला. या व्यवसायात आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यावर नीट अभ्यास करून आपल्या तब्येतीवर त्या व्यवसायाचा काही दुष्परिणाम न व्हावा या दृष्टीनेही विचार करून या व्यवसायाचा कायापलटच बदलवून टाकला. छोट्या जागेवर सुरू केलेली ही सुरुवात आज मोठ्या स्वरूपात उभारली गेली. हे सर्व घडलं कशामुळे? त्यांच्या संयमामुळे, कष्टामुळे, प्रयत्नांमुळे, जिद्दीमुळे, नवनवीन काहीतरी शिकण्यामुळे, घरच्या व्यक्तींमुळे, घरच्या व्यक्तींच्या सपोर्टमुळे, एकजुटीने मिळून काम करत गेल्याने जे यश मिळतं ते खरंच कौतुकास्पद आहे आणि कौतुकास्पद असतेच. एकंदरीत हा प्रवास माझ्या दादाचाच आहे. सांगण्याचा तात्पर्य इतकंच, सोमनाथ आणि अमोल यांच्या आयुष्यासारखेच प्रवास आपल्या आयुष्यातही असतात. कभी खुशी कभी गम म्हणण्यापेक्षा आपल्या आयुष्यात दुःखाचे दिवस खूप असतात. आपण नेहमी येणाऱ्या संकटांना सामोरे जाणे हेच दुःखातून सुखाकडे जाण्याचा प्रवास आहे. एखादी गोष्ट मिळवण्यात जितका आनंद असतो त्यापेक्षा जास्त आनंद आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा दिसत. ते म्हणजे आपले कष्ट एखाद्या गोष्टीला मिळवण्याचा, साध्य करण्याचा आतोनात प्रयत्न. तो आनंद खूप जास्त असतो. हो, तो आनंद खूप जास्त असतो. नोकऱ्या आता पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. सरकारी नोकरी करूनही आजकाल घर चालवता येतं नाहीच, तर सामान्य माणूस काय करेल? प्रत्येकाला विनंती आहे की आपल्या आयुष्यात असं काही अडचणीत असाल तर प्रयत्न नक्की करत राहा. जास्त करून तुम्हाला ज्या गोष्टीविषयी माहिती असेल त्याच्यावर पुढे जाऊ शकाल असे काहीतरी करा. प्रयत्नांती परमेश्वर. चुका आणि शिका, यशस्वी व्हा आणि अशीच यशाची उत्तुंग भरारी घ्या. फक्त इंजिनियर आणि डॉक्टर होण्याचीच स्वप्न उर्गी बाळगू नका. आपल्या भागातील, आपल्या गावातील उत्पादनात जागतिक पातळीवर आणण्याचं कामही करा. व्यसन सोडून नवनवीन उपक्रम राबवा. त्यातून शिका. सर्वांना नोकऱ्या हव्यात, पण मी म्हणेन व्यवसायाकडे वळा. आपल्या महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातील व्यक्ती येऊन चहा टपरी काढून छोटे छोटे धंदे करून लोक मोठे झाले, पण आपल्याला आपल्यात व्यवसाय करण्याची लाज खूप असते.
आपण हे कसे करू शकतो? चहा कसा काय विकणार? माझेच मित्र मला चिडवतील, असे प्रश्न फेकून द्या. जे चिडवतील तेच एक दिवस तुमचे नाव काढतील, आणि चिडवणारे तुमचे घर चालवण्यास येत नाहीत. तुमचं घर, तुमचा संसार हा तुम्हालाच योग्य रीतीने चालवायचा आहे. तुमच्या आईबाबाची औषधं बाहेरचे टोमणे मारणारे लोक आणून देणार नाहीत. लाजणं सोडाल तर जगणं समजून जाईल. मी तर जाऊन आले माझ्या दादाच्या उद्घाटन सोहळा पाहून आले. तुम्हीही तुमच्यातील जिद्दी माणसाला जागृत करा आणि भरवा असे उद्घाटन सोहळे. येणाऱ्या पिढीला तुमची गरज आहे. इन्स्टा फेसबुकवर फालतूचे रील्स पाहून आयुष्य नाही घडणार आहे. असे काही घडवा स्वतःला जग नाव काढेल तुमचा आणि तुमचा घरचं. एवढं करा आणि समजा प्रयत्न करूनही अपयश येत असेल तरीही दुःख मानत बसू नका. आपण काय कष्ट केले हे आपल्याला माहीत आहे, त्यातही समाधान मानत जगा आणि जगण्याचा आनंद घेत राहा. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. काय मग व्यस्त राहताय ना? तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी. जोडून रहा रायटर रुपाया आपल्या आवडता यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त रहा, खुश रहा, सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद. थँक यू. उद्घाटनानंतर आमच्या जिजाऊ पिठाच्या गिरणीला कुर्ली व कुर्ली परिसरातील ग्राहकांनी येत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपले खूप 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 धन्यवाद. नमस्कार. आज आमच्या गिरणीमध्ये कुर्लीवासियांनी व परिसरातील ग्राहकांनी आमच्या गिरणीला दिला उदंड प्रतिसाद, याबद्दल आम्ही सर्व ग्राहकांचे खूप खूप आभारी आहोत.